नमस्कार बालमित्रांनो, बालमित्रांनो सकाळी लाइव सेशनला आपण जोडाक्षरांचा अभ्यास केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी लाइव सेशन अटेंड केलेले नाही त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे। तर सर्वप्रथम मागील तासिकेला आपण जोडव्यंजने कशी तयार होतात, जोडव्यंजने कशी तयार होतात हे पाहिलेलं आहे। जोडाक्षरे म्हणजे जोडाक्षरे कशी तयार, अक्षरांना अक्षरे कशी जोडावी हे आपण पाहिलेलं आहे। तर आज आपण उजळणी करून शब्दांचे लेखन व वाचन करणार आहोत। चला तर मग सर्वांनी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात माझ्यासोबत लेखन व वाचन करायचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। हे पहा, हे कोणतं अक्षर आहे? क। क चा पाय म्हणतात, बंगाली भाषेमध्ये पाय म्हणतात असे म्हणतात। क चा पाय मोडलेला आहे, तर बोली भाषेमध्ये म्हणताना पाय मोडला, मोडतात असे किंवा पाय मोडला असे म्हणतात। तर पाय मोडले म्हणजे काय? तर अक्षराच्या पायामध्ये अशी तिरकी रेष देणे। अधिक य, क चा पाय मोडलेला आहे अधिक य। तर क चा पाय मोडल्यानंतर क हा असा दिसेल, हे पहा वळण लक्षात घ्या सर्वांनी। आणि अधिक य म्हणजे य त्या कला जोडायचा आहे, जोडण्याचे तयार झालं क। सर्वांनी म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा। पुढील अक्षर आहे श, षटकोनातला श। श चा पाय मोडलेला आहे, श हा असा दिसला, हे पहा उभी रेष लिहायची नाही। अधिक ट, ट हे त्याला जोडायचे आहे, ट। सर्वांनी लिहा ष्ट। च, च चा पाय मोडला की च हा असा दिसेल आणि पुढील छ हे अक्षर त्याला अशा प्रकारे जोडायचे आहे, छ। सर्वांनी लिहा प, प चा पाय मोडला की प असा लिहायचा हे असं। अधिक य म्हणजे य त्याला अशा प्रकारे जोडायचे आहे, पिय। सर्वांनी म्हणा पिय। ख, खडातला ख, खचा पाय मोडल्यानंतर ख हा जोड व्यंजन आहे असं तयार होईल, अधिक य म्हणजे ख ला य जोडायचे आहे। सर्वांनी म्हणा क्य। आता ही समान दिसणारी दोन अक्षरे आहेत, पहा ल, ल चा पाय मोडलेला आहे की ल ला उभी रेष न देता हे असं जोड व्यंजन तयार होईल, अधिक ल म्हणजे हे पुढील ल त्याला अशा प्रकारे जोडायचे आहे। तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपण मागील तासिकेला अभ्यास केलेला होता। आता आपण जोडाक्षरे असणाऱ्या शब्दांचे वाचन करणार आहोत, म्हणजे शब्द कसे तयार होतात हे पाहणार आहोत। इयत्ता पहिली मध्ये देखील आपण जोडाक्षरे शिकलेले आहोत। चला तर मग हे पहा काही अक्षरे आपण मी लिहिलेली आहे इथे फळ्यावरती। सर्वप्रथम हे अक्षर कोणतं आहे? अ अधिक न, न चा पाय मोडला आहे, अधिक न। पहा शब्द कसे तयार होतात, अ आहे तसं लिहा। कोणत्या अक्षराचा पाय मोडलेला आहे? न, न या अक्षराचा पाय मोडलेला आहे, मग न कसं दिसेल? हे असे। आणि अधिक न हे पुढील अक्षर त्याला अशा प्रकारे जोडायचे आहे, अर्थपूर्ण शब्द तयार झाला अन्न। म्हणा सर्वांनी म्हणा आणि लिहा अन्न। पुढील क अधिक श चा पाय मोडलाय, पाय मोडला आहे अधिक ट बरोबर, हे पहा क। आता पाय कोणत्या अक्षराचा मोडलेला आहे म्हणजे कोणत्या अक्षराखाली तिरकी रेष आहे? श, हे पहा श, श हा असं दिसेल आणि अधिक ट त्याला जोडायचं, शब्द तयार झाला कष्ट। आपल्या सर्वांनी कष्ट। आता बघा ग ला ओकार, ग अधिक ओकार बरोबर गो, गो अधिक श, श चा पाय मोडल्यानंतर श कसा दिसेल? जोड व्यंजन तयार होईल ना शचे, अधिक टी त्याला दीर्घ होईल आणि टी। आता शब्द तयार झाला गोष्टी। तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना?
अधिक छ लाखाला छान पहा हा शब्द कसा तयार होईल ज्या अक्षराचं पाय मोडलेलं आहे ते अक्षर त्या अक्षरापुढे जी रेष आहे ती काढू ती लिहायची नाही म्हणजे बघा ट ठ ड ढ आणि द या अक्षराला उभी रेष अशा प्रकारे उभी रेष नाहीये ती अक्षर तशीच लिहायची पण ज्या अक्षरांना ही अशी उभी रेष आहे ती लिहायची नाही जोड अक्षर जोड अक्षर लिहिताना आणि अधिक छान इच्छा शब्द तयार झाला इच्छा मला सर्वांनी इच्छा वडा वा अधिक कमाय म्हणलाय अधिक वाई जोड़ा अधिक चाय बोलना है अधिक छतरी जोड़ा शब्द तैयार स्वच्छ मना सर्वानी स्वच्छ आता पुनः एक अपने शब्द से वाचन करू अन्न कष्ट गोष्टी इच्छा वाक्य स्वच्छ तर बाल मित्रांनो आज आपण जोडाक्षरे हा घटक अभ्यासलेला आहे आज तुम्ही तुमच्या मनाने किंवा तुम्हाला माहित असलेले किंवा पुस्तकातले शोधून जोडाक्षरे म्हणजे जोड शब्द पाच जोड शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहे हा तुमचा घरचा अभ्यास आहे म्हणजे होमवर्क आणि पुढील तासिकेला आपण हे पहा तुमचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 69 हे पहा पान क्रमांक 69 वरील हा जो स्वाध्याय आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि वाचन पाठ 4 आपण अभ्यासणार आहोत तर बालमित्रांनो आज तुम्ही पाच जोड शब्दांचे लेखन व वाचन करायचे आहे धन्यवाद।